कोबाटा के विधायक सुनील प्रभु ने आज सदन में ड्रग माफिया के खिलाफ सवाल उठाते हुए कार्रवाई करने की मांग की है। उनका कहना है कि पूरे राज्य में और उनके विधानसभा क्षेत्र में भी काफी मात्रा में ड्रग्स बेचा जा रहा है। पुलिस ने इन पर कार्रवाई करने में आनाकानी करी है। उन्होंने मांग की है कि जो अधिकारी ड्रग्स माफिया पर कार्रवाई करने में आनाकानी कर रहे हैं, इन पर कार्रवाई की जानी चाहिए। वहीं ठाकरे परिवार पर लगाए जा रहे आरोप पर उन्होंने कहा कि जनता ठाकरे परिवार के साथ है। आज विधानसभेच्या सभागृहामध्ये औचित्याचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ड्रग विक्रेत्यांनी जे थैमान घातलेलं आहे त्याबद्दल हे सरकार गंभीर नाही, परंतु गृह खात्याने मी ज्या मतदारसंघामध्ये मुंबई शहरात प्रतिनिधित्व करतो त्या दिंडोशी मतदारसंघामध्ये कुरार पोलीस स्टेशन, आरे कॉलनी पोलीस स्टेशन असेल, दिंडोशी पोलीस स्टेशन असेल, या सगळ्या भागात ड्रग मोठ्या प्रमाणात विकलं जातं आणि ड्रगचं सेवन करणारे जे कोण असतील त्यांच्यापासून सर्वसामान्य नागरिकांना जाता येता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला जातो। रात्री अपरात्री महिलांना पुरुषांना याचा त्रास होतो आणि स्थानिक पोलीस ठाणं सतत सातत्याने तक्रार करून देखील यावरती कुठचीही कारवाई करत नाही। परिमंडळ 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर, अतिरिक्त आयुक्तांशी बोलल्यानंतर, पोलीस आयुक्तांशी बोलल्यानंतर कारवाई सुरू आहे। सामाजिक संस्थांना आम्ही बरोबर घेतो आहे, एवढीच उत्तरं मिळतात। मी आज सभागृहामध्ये माननीय अध्यक्षांना असं आवाहन केलं आहे की अध्यक्ष महोदय, की जर अशा पद्धतीने पोलीस या ड्रग विक्रेत्यांवरती कारवाई करत नसतील आणि मुंबई पोलिसांना हे ड्रग विक्रेते हे जुमानत नसतील, राजरोसपणे पोलीस डिपार्टमेंट कार्यरत असताना देखील मोठ्या पद्धतीने ड्रग विक्री आणि सेवन होत असेल, तर जे नाकामयाब आहेत अधिकारी त्यांना तात्काळ तिकडनं बदला। परंतु हे सरकार गंभीर नाही आहे आणि म्हणून माननीय अध्यक्षांनी तात्काळ सरकारला आदेश दिलेत की ही बाब गंभीर आहे आणि जे कोण ड्रग विक्रेते आहेत आणि सेवन करणारे आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करा। अन्यथा या सगळ्या गोष्टीवरती जे अधिकारी या ठिकाणी कंट्रोल करू शकत नसतील त्यांची तात्काळ त्या ठिकाणी बदली करा, अशी मागणी मी केलेली आहे।